नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये विराट कोहली हा नवा शतकाधीश झाला असून 50व्या वनडे शतकाला त्यानं गवसणी घातली आहे. सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय 49 वनडे शतकांचा विक्रम मोडत विराट कोहलीनं वर्ल्ड कप स्पर्धेतल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनल लढतीत 50व्या शतकाला गवसणी घातली. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर धाव घेत विराटनं हा विक्रम नावावर केलाय. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटनं सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. बुधवारी मुंबईत उष्ण आणि आर्द्र वातावरणातही विराटनं संयमी खेळ करत खणखणीत शतकांची नोंद केली आहे. विराटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 80वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर 29 तर 2020 प्रकारात एका शतकाची नोंद आहे. 2009 मध्ये विराटनं वनडे कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं होतं. 10 वर्षानंतर विराटनं वनडे शतकाचं अर्धशतक पूर्ण केलंय. विराटचं वनडेतलं न्यूझीलंड विरुद्धचं हे 6वं शतक आहे. मायदेशातलं कोहलीचं हे 22वं शतक आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 71 धावांच्या सलामीनंतर रोहित बाद झाला. विराटनं नेहमीप्रमाणे एकेरी दुहेरी धावांसह डावाला सुरुवात केली. प्रचंड उकड्यामुळे विराटलाही क्रॅम्पचा त्रास जाणवला, मात्र त्या कशानंही त्याच्या एकाग्रतेवर याचा परिणाम झाला नाही.